Hello dear students, welcome all of you in your English class. We are discussing about the lesson 1.2 on Same Place written by A.G. Gardiner. As you knew that through this lesson, the writer is focusing on courtesy and politeness. So get ready for the discussion of remaining part of the story of polite conductor through this पार्ट 3 व्हिडिओ. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऑन सेईंग प्लेज ह्या लेसनमधील लेखकाच्या सौजन्यशील कंडक्टर मित्राविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. डिअर स्टुडंट्स, नाऊ द रायटर इज टेलिंग अस अबाउट हिज फ्रेंड अँड दॅट फ्रेंड इज द पोलाईट कंडक्टर. ही सेड दॅट It is not therefore with any feeling of unfriendliness to conductors as a class that I pay a tribute to a particular member of that class. की लेखक एका विशिष्ट कंडक्टरला सलाम करू इच्छितात. याचा अर्थ इतर कंडक्टरांविषयी त्यांच्या मनात वाईट भाव आहेत असा होत नाही. Then he said, I first became conscious of his existence one day when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. Everyone has had the experience and knows the feeling, the mixed feeling, which the discovery arouses. So what happened on that day? The writer was traveling in the bus. But he forgot his money at the home and at the same time he met that particular conductor. कि लेखक एके दिवशी बसने प्रवास करत होते परंतु त्यांच्या खिशात काहीच पैसे नव्हते. ते पैसे न घेताच घराबाहेर पडले होते आणि त्याच वेळेस त्यांना त्या कंडक्टरच्या अस्तित्वाची प्रथम जाणीव झाली. आणि ज्यावेळेस तुम्ही बसमध्ये असता आणि तुमच्याकडे पैसे नसतात अशा वेळेस कोणत्या संमिश्र भावना मनात येतात याचा प्रत्येकाला अनुभव आहेस. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेम ॲट द वर्स्ट. की एकतर अशा प्रसंगामध्ये तुम्ही मूर्ख ठरता किंवा त्याहून वाईट म्हणजे तुम्हाला लबाड म्हटलं जाते आणि अशा विचारांमुळे आपला खूपच त्रागा होतो आणि आपण स्वतःवरतीच वैतागतो. यू वुड नॉट बी ॲट ऑल सरप्राईज इफ द कंडक्टर आईड यू कोल्डली ॲज मच ॲज टू से येस आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्रिक नाऊ देन ऑफ यू गेट अँड इवन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो and lets you down easily, you are faced with the necessity of going back and then inconvenience perhaps of missing your train or your engagement also. की सामान्यतः अशा घटनांमध्ये एकतर कंडक्टर थंडपणे त्या व्यक्तीकडे पाहत तिला आता खाली उतरा असे म्हणतात आणि अशा वेळेस जरी तो कंडक्टर सद्गृहस्थ असला तरी त्याने त्या व्यक्तीला सहजपणे खाली उतरू दिले तरी त्या व्यक्तीची मात्र गैरसोय होते. एकतर त्याची ट्रेन चुकलेली असते किंवा त्याची ठरलेली भेट देखील चुकते. देन रायटर सेड दॅट हॅविंग सर्च माय पॉकेट्स इन वॅन फॉर स्ट्रे कॉपर्स अँड हॅविंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस I told the conductor with as honest a face as I could assume that I couldn't pay the fare and must go back for money. So as the writer had searched his all pockets for coins, but he couldn't find anything in his pocket. कि लेखकाने पैशांसाठी त्याचे सर्व खिसे तपासले परंतु त्याला काहीच पैसे सापडले नाहीत. आणि पूर्णपणे निर्धन असल्याचे लक्षात येताच लेखकाने प्रामाणिकपणे कंडक्टरला त्याची अवस्था सांगितली व तो भाडे देऊ शकत नाही हे देखील कबूल केले.
Oh, you needn't get off. That's all right, said he. All right, said I, but I haven't a copper on me. कंडक्टर म्हणाला की तुम्हाला बसचे भाडे देण्याची काहीच गरज नाही आहे आणि बसमधून उतरण्याचीही तुम्हाला काहीच गरज नाही आहे. यावरती लेखकाने परत त्याच्याकडे काहीच पैसे नसल्याचे कंडक्टरला सांगितले. ओ आय विल बुक यू थ्रू, ही रिप्लाईड. कंडक्टरने तो स्वतः लेखकाचे तिकीट काढणार असल्याचे लेखकाला सांगितले. Where do you want to go? And he handled his bundle of tickets with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. की कंडक्टरने लेखकाला कोठे जायचे आहे असे विचारले. तो त्याचे तिकिटांचे बंडल सफाईदारपणे हाताळत होता आणि जणू काही आता तो लेखकाला बँक ते हाँगकाँग पर्यंत कोणतेही तिकीट देण्यास तयार होता. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम अँड टोल्ड हिम वेअर आय वॉन्टेड टू गो अँड ॲज ही गिव मी द टिकीट आय सेड बट वेअर शाल आय सेंड द फेअर. की लेखकाने त्या कंडक्टरच्या दयाळूपणाबद्दल त्याचे आभार व्यक्त केले आणि त्याला लेखकाने स्वतःला कोठे जायचे आहे ते सांगितले आणि त्याचबरोबर तिकिटाचे पैसे कोठे पाठवायचे हे देखील त्याने कंडक्टरला विचारले. ओ यू विल सी मी समडे ऑल राईट, ही सेड चिअरफुली अँड देन ही टर्न टू गो. की ज्यावेळेस आपली परत भेट होईल त्यावेळेस लेखकाने भाड्याचे पैसे द्यावेत असे कंडक्टर हसत हसत म्हणाला आणि मागे वळाला. अँड देन लकीली माय फिंगर स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स लाइटेड ऑन अ शिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. की अचानकपणे लेखकाला त्याच्या खिशामध्ये कोपऱ्यात काही पैसे सापडले व ते त्याने कंडक्टरला देऊन त्याचा हिशोब चुकता केला. बट दॅट फॅक्ट डीड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी. सो द रायटर वॉज रिअली इम्प्रेस्ड बाय द पोलाइट बिहेवियर ऑफ दॅट कंडक्टर. की लेखक मात्र कंडक्टरच्या चांगल्या कृत्यामुळे खूपच प्रसन्न झाले होते. So in this way, such interaction happened in between the writer and the conductor. A few days later, my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. So another incident happened with the writer and that conductor. की काही दिवसानंतर बसच्या वरच्या मजल्यावरती बसून वाचन करीत असताना लेखकाचा पायाचा अंगठा जोरात तुडवला गेला. आय लुक्ड अप विथ सम अँगर अँड मोर ॲगनी अँड सॉ माय फ्रेंड ऑफ द चिअरफुल कॉन्टेनन्स. की वेदना झाल्यामुळे काहीशा रागानेच लेखकाने वर पाहिले असता त्याला त्याचा कंडक्टर मित्र दिसला. सॉरी सर, ही सेड, आय नो दीज आर हेवी बुड्स. Got them because my own feet get trod on so much. And now I am treading on the others. Hope I didn't hurt you, sir. कंडक्टरने लेखकाची क्षमा मागितली व त्याचे पाय अनेकदा तुडवले जातात पण आता त्या जड बुटांमुळे तो इतरांचे पाय तुडवत असल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली. तसेच लेखकाला त्याने त्याच्या पायाच्या वेदनेविषयीची चौकशी देखील केली. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय ॲश्युअर्ड हिम ही हॅडंट. की लेखकाला वेदना होत होता परंतु कंडक्टरने आस्थेने त्याची चौकशी केल्याने त्याला वेदना होत नसल्याचे त्याने सांगितले. आफ्टर दिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम Whenever I boarded his bus and found a curious pleasure in the constant good nature of his bearing.
की त्या प्रसंगानंतर लेखक जेव्हा जेव्हा बसने प्रवास करत होता ते तेव्हा त्या कंडक्टरचे निरीक्षण करत होता आणि त्याच्या शिष्टाचारपूर्ण वागण्याने लेखकाला कुतूहलपूर्वक आनंद वाटत होता. ही सीम्ड टू हॅव अन इनएक्झॉस्टिबल फंड ऑफ पेशन्स अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. आय नोटीस दॅट इफ इट वॉज रनिंग ही वूड रन अप द स्टेअर्स टू गिव्ह सम वन द टीप दॅट देअर वॉज रूम इन साईड. की लेखकाच्या मते त्या कंडक्टरकडे संयमाचा अमर्याद साठा आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास घडवण्याची उपजत देणगी होती. कारण ज्यावेळेस पाऊस पडत असायचा त्यावेळेस एखाद्याला आतमध्ये रिकामी जागा आहे हे सांगण्यासाठी तो कंडक्टर पायऱ्याही चढून जात होता. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज अ सन अँड विथ चिल्ड्रन ॲज सॉलिसिटस ॲज अ फादर. सो ही वॉज बिहेविंग विथ कन्सिडरेशन जस्ट लाईक अ सन विथ ओल्ड पीपल अँड ही वॉज सो केअरिंग टुवर्ड्स चिल्ड्रन जस्ट लाईक अ फादर. की वृद्ध लोकांशी तो त्यांच्या मुलाच्या मायेने तर लहान मुलांशी एखाद्या काळजीवाहू वडिलांसारखा तो वागत होता. ही हॅड एव्हिडेंटली अँड पेक्युलिअरली वॉर्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल ऑल्सो अँड ऑलवेज इंडल्ज इन सम मेरी जेस्ट विथ दॅम. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेवमेंट. सो ही वॉज सो फ्रेंडली विथ द यंगस्टर्स अँड धिस कंडक्टर वॉज हेल्पिंग द ब्लाइंड पीपल हु आर बोर्डिंग हु आर ट्रॅव्हलिंग इन हिज बस होल हार्टेडली. की तरुणांविषयी त्याच्या मनात आपुलकी होती आणि तो त्यांच्याबरोबर सतत थट्टा मस्करी करत असे. तसेच अंध व्यक्तींनाही तो सतत मदत करीत असे. ही वूड कॉल टू बिल इन फ्रंट टू वेट व्हाईल ही टूक हिम अक्रॉस द रोड और राउंड द कॉर्नर और अदरवाइज सेफली ऑन हिज वे. सो व्हाईल हेल्पिंग ब्लाइंड पीपल दिस कंडक्टर वॉज नॉट जस्ट हेल्पिंग सच ब्लाइंड पीपल व्हाईल ट्रॅव्हलिंग इन द बस बट ही वॉज हेल्पिंग देम टू क्रॉस द रोड ऑल्सो. की अंधांना सुखरूपपणे सोडवेपर्यंत तो समोरच्या बिलला थांबायला सांगत असे आणि तो अंध व्यक्तींना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूपपणे पोहोचवत असे. सो इन शॉर्ट आय फाउंड दॅट ही इरॅडिएटेड सच अन ॲटमॉस्फिअर ऑफ गुड टेम्पर अँड काइंडलीनेस दॅट ए जर्नी विथ हिम वॉज अ लेसन इन नॅचरल कर्टसी अँड गुड मॅनर्स. सो इन दिस वे दिस कंडक्टर वॉज बिहेविंग सो पोलाइटली विथ एवरी वन. ही वॉज हेल्पिंग ईच अँड एवरी पॅसेंजर हु इज ट्रॅव्हलिंग इन हिज बस. ही वॉज हॅविंग गुड टेम्पर ही वॉज शोईंग हिज काइंडनेस अँड ही वॉज सो पोलाइट शोईंग हिज कर्टसी अँड गुड मॅनर्स वाईल बिहेविंग विथ हिज पॅसेंजर्स. की थोडक्यात त्या कंडक्टरच्या सुस्वभावामुळे आणि त्याच्या जिव्हाळ्यामुळे तो असे वातावरण निर्माण करत असे की त्याच्या बरोबरचा प्रवास हा सौजन्य सभ्यता आणि सद्वर्तनाचा धडा देत असे. सो इन दिस वे स्टुडंट्स विथ हेल्प ऑफ धिस व्हिडिओ वी डिस्कस्ड अबाउट सम इन्सिडंट्स दॅट हॅपन इन बिटवीन कंडक्टर अँड द रायटर अँड हाऊ दॅट कंडक्टर हेल्प द रायटर अलॉट अँड वी ऑल्सो फोकस्ड ऑन डिफरंट क्वालिटीज ऑफ दिस बस कंडक्टर अँड बिकॉज ऑफ ऑल दीज गुड क्वालिटीज रायटर वॉज कॉलिंग हिम ॲज अ फ्रेंडली कंडक्टर ऑर हिज ऑर द बेस्ट कंडक्टर ऑर पोलाइट कंडक्टर ऑल्सो.
की अशा प्रकारे या प्रसंगांच्या माध्यमातून आपल्याला त्या सौजन्यशील कंडक्टरविषयीची माहिती लेखकाने दिलेली आहे आणि या कंडक्टरच्या उदाहरणाच्या माध्यमातून लेखक वाचकांना देखील अशाच प्रकारची वागणे किती गरजेचे आहे, किती महत्त्वाचे आहे हे देखील सांगत आहे. सो स्टुडंट्स, जस्ट कीप इन माइंड युअर पोलाइटनेस, युअर कर्टसी, युअर काइंड नेचर विल बी वेरी यूजफुल अँड हेल्पफुल इन युअर लाईफ. सो थँक्यू माय डियर स्टुडंट्स, कीप युअर वॉचिंग अँड कीप युअर लर्निंग. We will discuss the remaining part of this lesson with the help of next video. Thank you so much.